लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि लेफ्ट हँडेड गोलंदाज ही कॉन्टेस्ट असेल. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पॉवर प्लेचा हे एकमेव षटक आहे आणि लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉटबॉलशी सांगता होते अजय टाक. एक वेगळ्या अँगलने गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म स्विमर आहे. चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सातत्याने या टीमसाठी उपयुक्त गोलंदाजी केली. पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लाईन. यावेळेस दिशा काहीशी भरकटली. ऑप्समच्या खूप बाहेर चेंडू पिच केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येने अकाउंट ओपन झालाय टीम नवसाथी दिवा संघाचं. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर सलामीची जोडी अजय टाक. आज कोपरखेरणे इलेव्हन कोपरखेरणे टीम मैदानामध्ये उतरली आहे पण याच टीमचा एक प्रमुख खेळाडू अजिंक्य पाटील यांचा वाढदिवस आहे. लेजंड ट्रॉफी 2023 वतीने अजिंक्य पाटील आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगला होतोय. चिक्की सिंगल, रिस्की सिंगल आणि ते सुदैव म्हणावं लागेल. क्विक सिंगल घेतली जाते. एक धावानं गिरीश सावंत ऑफ द मार्क. पहिली धाव गिरीश सावंतच्या बॅटमधून आली. टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना अजय टाक गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि चंद्रकांत पाटील टाकिया या नावाने सुप्रसिद्ध आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मागच्या मॅचमध्ये एक संयमाचं क्रिकेट खेळलं गेलं पण अनुभव आहे त्यामुळेच अनुभवी खेळाडूंची गरज नेहमीच या टीमला आवश्यकता असते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू लेग स्टंप सोडून चेंडू पिच केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरचा कॉल येतो. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोचते तीन या आकड्यावर. तीन धावा धावफलकावर लागलेत. पहिलं षटक सुरू असताना शांत वातावरण आहे. दुपारचं सत्र आहे. फेब्रुवारीचा महिना सुरू आहे. अतिशय पोषक असं वातावरण क्रिकेटसाठी. यावेळी साकोटोपायाचा चेंडू पुल केला आहे. फटका जातोय अलॉंग द कार्पेट मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये. अनिकेत पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल. चांगलं षटक म्हणावं लागेल. अजय टाकचं ज्या पद्धतीने लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवतोय. व्हाईट बॉल जरूर हाताळले पण कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी आतापर्यंत बॅट्समनला दिली नाही. चांगले षटक म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे चार या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्ले एकमेव आहे. चार षटकांची लढत आहे या मॅचमध्ये. खूप इम्पॉर्टंट सिच्युएशन असेल. यावेळी देखील ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू रिलीज केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा अशु पाटील यांच्या माध्यमातून. आशिष पाटील अंपायरच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत कुणाल नाईक आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस फुलरनेचा चेंडू ऑन साईडला. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल सीमा रगत आणि बघता बघता सीमा रेषे पलीकडे. अनिकेतने प्रयत्न केला होता पण त्या प्रयत्नाला आला नाही यश आणि फलंदाजाला मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार. महाराष्ट्राचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून पुन्हा एकदा जातोय लेजंड ट्रॉफी 2023 मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते नऊ या आकड्यावर. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे. यावेळी देखील खुलबत टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची आउटसाइड इज लागली. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल मिळते. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात म्हणावं लागेल. आज दोन्ही मॅच आपण जर पाहिली तर लो स्कोर पाहायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये तब्बल 41 आणि मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर टार्गेट होतं फक्त 28 धावांचं. दोन्ही मॅचमध्ये हव्या तितक्या धावा होऊ शकल्या नाही. ही मॅच देखील त्याच दिशेने जाईल की काय असं चित्र पाहायला मिळतोय. पाच बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गौरव बडदे येईल तोपर्यंत चेंडू सीमारेषेपलीकडे. अखेरच्या बॉलवर आलाय चौकार.
पहिला षटकाचा खेळ संपलाय. गिरीश सावंतच्या बॅटमधून दोन चौकार आपण पाहिले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. बिनगडी बाद 14 धावा 9 साधे दिवा बॅटिंग करत असताना. संपलाय टीमची धावसंख्या 14 दमदार सुरुवात म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरं कव्वलजीत सिंग रंधावा. यावेळी साफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. कव्वलजीत सिंग रंधावा नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराउंडर आहे. अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज चे पारितोषिक आपल्या नावी करणारा खेळाडू आहे. बॉल पुरवायचा आहे आणि आज मात्र या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे टीम जर पाहिली तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर 2021 आणि 22 या हंगामामधील नंबर वन पोझिशनमध्ये ही टीम होती. त्यामुळेच नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये देखील या टीमचा सन्मान केला गेला. चांगला खेळ राहिला सातत्याने. गौरव बडदे असेल, मयुरेश म्हात्रे असतील, अजिंक्य पाटील असेल, अनिकेत चव्हाण असेल, कव्वलजीत सिंग रंधावा असेल, जीवन गोपाळे, संपूर्ण टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला. सुनील म्हात्रे हा खेळाडू देखील आहेत. चेतक हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. अजय टाकची गोलंदाजी पाहिली. हे टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. अजिंक्य पाटील हे नाव देखील घेणं गरजेचं आहे, त्याचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळेच 2021 आणि 22 या हंगामामध्ये अफलातून परफॉर्मन्स केला होता या कोपरखेरणे 11 कोपरखेरणे टीमने. यावेळी साफ ट्रॅकर पुल केला जातोय पण क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे जीवन गोपाळे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. फेकी देखील तितकीच चांगली आहे. सिंगल वर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या होत्या पण या षटकाची सुरुवात जर पाहिली तर पहिल्या दोन बॉलवर 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक इथे दुसरं सुरू असताना कव्वलजीत सिंग रंधावा 38 सर्कलमध्ये जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन हे क्षेत्ररक्षक आहेत. त्याचबरोबर यष्ट्यांच्या मागे खूप दूर असे सुनील म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी देखील कुलवा टप्प्याचा चेंडू. क्षेत्रक्षेत्र चांगलं केलं जात आहे पण तोपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट झाली आहे. चांगली गोलंदाजी कव्वलजीत सिंग रंधावा. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल आली आहे. एकेरी दुहेरीचं क्रिकेट जर खेळलं जाणार तर या मैदानामध्ये इतकं काही नुकसान होणार नाही पण मोठे फटके मारण्यापासून थोडंसं वंचित ठेवावं लागेल. ले बॅकच्या स्वरूपात सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. कव्वलजीत सिंग रंधावा या गोलंदाजीची लाईन अँड लेंथ आपण जर पाहिली ना तर कधीतरी सुरुवातीचे 2 बॉल जर पाहिले तर अखूट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले. त्यानंतर खोलवर टप्प्याचे चेंडू आहे. लेग स्टंपवर मारा ठेवला जातोय. खूप चांगली रणनीती आखली जाते आहे चंद्रकांत पाटील या मातब्बर खेळाडूच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. फटका चांगला आहे पण मिडविकेट रिजनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण जीवन गोपाळेच्या माध्यमातून केलं जात आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. 5 बॉलमध्ये 5 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. या दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केले कोपरखेरणे 11 कोपरखेरणे टीमने. ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या पण या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. बिनगडी बाद 19 धावा. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा इन टू द ब्लॉक होल
खुलप टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये चेतक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. दोन षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 14 आणि या षटकामध्ये आल्यात फक्त 6 धावा. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली कवलजीत सिंग रंधावाच्या माध्यमातून. आता मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा उभारेल 9-7 ही दिवा टीम, त्याकडे लक्ष असेल. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. यस, ब्रेक आहे. तर नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येतोय सुशांत. एक नवीन गोलंदाज वापरला जातोय या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल आज अजिंक्य पाटील उपस्थित नाहीये या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची इनर एज लागली होती का. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी झाली आहे पण ज्या पद्धतीचे शॉर्ट सिलेक्शन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याला मात्र यश येत नाही. आता आक्रमण करावा लागेल कारण की या मॅचमध्ये एक मोठ्या बॅटिंग लाईन अगेन्स्ट आपल्याला मोठा स्कोर उभा करावा लागेल. दोन्ही मॅच लो स्कोर मॅच पाहायला मिळाले. या मॅचमध्ये देखील तेच पाहायला मिळेल की काय मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. एक धाव कम्प्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. एक केरी दुहेरीचं क्रिकेट, शांत क्रिकेट आहे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय पण त्या प्रयत्नाला मात्र यश मिळत नाही. बघा, कुठल्याही यशाकडे जाण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो पण प्रयत्न, प्रत्येक प्रयत्न हा यशस्वी होईल याची गॅरंटी येता येत नाही. त्यामुळेच या मॅचमध्ये प्रयत्न केला जातोय पण शॉट कुठेतरी मिस होतो आहे. चांगले फटके खेळा गरजेचं असणार आहे. यावेळेस फटका पाहू शकाल. लाजवाब स्ट्रोक आहे. टायमिंग देखील बेमिसाल. चंद्रकांत पाटीलच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग षटकार. लाजवाब स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. षटकारासाठी 6 धावा. 28 धावा. 28 लॉस ऑफ नन. शून्य गडी बाद. 28 धावा. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. यावेळी देखील फटका हवेत आहे. क्षेत्रक्षक तिकडे पोहोचेल की काय आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कॅच होती ड्रॉप. महत्वाची विकेट सेट. बॅट्समनला बॅट करण्याची संधी आली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 2 धावा मिळतील टीमला. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते 30 या आकड्यावर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना 4 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या गोलंदाजाने. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळतीये. एका धावानं टीमची धावसंख्या 31 31 या आकड्यावर. याच पुढच्या महिन्यामध्ये कोपरखेरणे प्रीमियर लीग देखील रंगणार आहे. 2-3-4 3-4-5 मार्च या कालावधीमध्ये ही डे नाईट स्वरूपात स्पर्धा खेळवली जाईल असं चर्चा देखील चर्चेला उधाण आलंय. त्यासाठी देखील जय्यत तयारी सुरू आहे. नुकतीच मागच्या आठवड्यात याच महिन्यामध्ये आपण घनसुली प्रीमियर लीग पाहिली. यावेळेस देखील फटका आपण जर पाहिला तर मिड विकेट रिजनमध्ये जातोय. क्षेत्रक्षक आहे. खूप चांगली क्षेत्रक्षण केलं जातंय. लाजवाब थ्रो केला जातोय. षटक क्रमांक संपला गेलं. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. 32 धावा दाफलकर लागलेत. अखेरचं षटक अजूनही शिल्लक आहे. ज्या पद्धतीने घनसोली प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं होतं. गिरीश पाटील, बबलू असेल, उमेश असेल, अशू असेल, स्वप्नील असेल, या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली होती ना, आज घनसोली गाव कधी विसरणार नाही. अशी डे नाईट इनॉग्रेशन सोहळा असेल, रेड कार्पेटवर खेळाडूंची एंट्री असेल, या सगळ्या गोष्टींची खूप पाहणी केली गेली आहे आणि एक दर्जेदार
स्पर्धा देखील घणसोलीच्या भेटीस आली होती। नवी मुंबई टेनिस क्रिकेटने देखील या स्पर्धेची खूप चर्चा केली होती, कारण की 32 धावा दाफलकर लागलेत, 3 षटकांचा खेळ संपलाय, बिनगडी बाद 32 धावा। सर्व कॅप्टनचा सन्मान देखील केला गेला होता, नवी मुंबई कॅप्टन एक चांगली संकल्पना राबवली गेली घणसोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। चला अखेरचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय गौरव बडदे, ज्या गौरव बडदेने बॅटिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत, नुसतं कोपर खेळणे नाही तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान आणि एक वेगळं आपला हुकूमत गाजवली या खेळाडूने। क्रिकेटवर डेडिकेशन, क्रिकेटवर प्रेम करणारा खेळाडू आहे। या मॅचमध्ये अखेरचं षटक घेऊन येतोय, पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल। यस, या निर्णयावर थोडीशी नाराजी व्यक्त केली होती, थोडंसं वक्तव्य केलं होतं की कशा पद्धतीने पिच झाला बॉल। चौकार आलाय, 4 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर। अजिंक्य पाटील साठी शुभेच्छा आल्यात राजेश भोईर आणि मंगेश म्हात्रे यांच्या वतीने। अजिंक्य पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, घणसोलीतील आमचे क्रिकेटचे चाहते मंगेश म्हात्रे आणि राजेशजी भोईर यांच्या वतीने हे शुभेच्छा आल्या। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर। यावेळी चेंज ऑफ पेस, फटका चांगला आहे, एलिव्हेशन देखील कमतरता जाणवलंय, पण काय झेल पकडलाय, जीवन गोपाळी सारखी भिंत पार करणं कुठेतरी कठीण जाते आणि पहिला घडी गारद होतोय 9-7 दिवा टीमचा फलंदाज चंद्रकांत पाटील बॅक टू पवीलियन। आपल्या टीमसाठी 18 धावांचं योगदान करून तो परतलाय। गिरीश सावंत 14 या धावसंख्येवर खेळतोय, टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर। या इनिंगचे अजूनही जर पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आहेत। तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रितेश मडवी। बघा कोपर खेळणे इलेव्हन, कोपर खेळणे का अव्वल दर्जेचा संघ आहे, कारण की फिल्डिंग जे डिपार्टमेंट आहे ना अव्वल दर्जेचा आहे। मयुरेश असेल, जीवन गोपाळे असेल, अनिकेत चव्हाण असेल, गौरव बडदे असेल, हे अजिंक्य पाटील असेल, हे दर्जेदार क्षेत्रक्षण या टीममध्ये आहेत। कवलजीत सिंग रंधावा हे देखील नाव घेणं गरजेचं आहे, अफलातून क्षेत्रक्षण राहिलंय सातत्याने। पुढचा बॉल गौरव बडदे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळेस बॉलर बॅक ड्राय, धावची संधी आहे। लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठ्या सफळता मिळाल्या, ही सलामीची जोडी मात्र फोडण्यात गौरव बडदेला यश आलंय। फलंदाज होतोय बाद गिरीश सावंत बॅक टू पवीलियन। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील गुड्डू फलंदाजीसाठी येतोय। वास्तविक पाहता तुषार पाटीलला आम्ही अनेक वेळा सलामीवीर म्हणून पाहिलाय, पण या मॅचमध्ये या श्रृंखलेमध्ये कुठेतरी 1 डाऊन पोझिशनमध्ये पाहायला मिळाला। यावेळी स्क्वेअर कट फटका चांगला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये, सिंगल मिळेल घोषांकित क्षेत्रामध्ये। चांगले षटक हाताळत असताना 38 ऑन स्कोरबोर्ड, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील। यावेळेस पुलचा फटका, फटका हवेत आहे अनिकेत चव्हाण, ज्या खेळाडूंची आम्ही उल्लेख केला होता, ज्या खेळाडूची आपण चर्चा केली होती, ते खेळाडू मात्र या लॉंग ऑन आणि मिडविकेट रिजन मध्ये अगदी भिंतीसारखे उभे आहे, ती भिंत पार करणं कुठेतरी कठीण जात आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन। काय गोलंदाजी, काय कमबॅक केलंय गौरव बडदेने,
लाजवाब षटक हाताळलं गेलं होतं. पहिल्या बॉलवर 5 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र विकेट रनआउट 1 धाव आणि विकेट म्हणजे तब्बल 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. अक्षय पाटील अखेरचा बॉल देखील शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय, ऐरोली कोलीवाडा वर्सेस किरण स्मृती घणसोली, यश स्मृती ऐरोली कोलीवाडा आणि किरण स्मृती घणसोली दोन्ही टीमचे कॅप्टन. किरण स्मृती घणसोली टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झाला आहे. तर यश स्मृती ऐरोली कोलीवाडा या टीमला देखील विनंती करतोय, पण यावेळेस व्हॉट अ शॉट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेपलीकडे अक्षय पाटीलच्या बॅटमधून अखेरच्या बॉलवर आलाय क्रॅकिंग षटकार. 4 षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 45 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. पाहूया येणाऱ्या 24 बॉलमध्ये कशा पद्धतीने या 45 धावा चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील या ऐकूया या दुसऱ्या इनिंगमध्ये. आमचे परममित्र अभ्यासू समालोचक आणि घणसोली गावाचा एक बुलंद आवाज, नाव आहे ॲडव्होकेट साईदास पाटील, येथील मायक्रोफोनवर. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद विघ्नेश. विद्यमान सामना आपण पाहतोय, नवसाती दिवा वर्सेस कोपरखान 11. पहिला डाव संपुष्टात आला, पहिल्या डावाखेर धावसंख्या आपण पाहतोय 44 धावसंख्या पूर्ण आणि 45 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं होते कोपरखान 11 संघासमोर. मग या 4 षटकात या 45 धावसंख्या पार पाडायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय कवल आणि मयुरेश आणि कवल अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. 45 धावसंख्या या 24 चेंडूत पार पाडायच्या आहेत आणि संरक्षण करायचं आहे ते नवसाती दुवा संघाला. एक 2 बलाढ्य संघ नई मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील एक चांगला सामना प्रेक्षकांसाठी असेल याच्यात किंचित शंका नसेल. आपण पाहत आहात घणसोली 11 घणसोली आयोजित घणसोली 11 लिजेंड्स ट्रॉफी. घणसोली क्रिकेटसाठी घणसोली 11साठी ज्या खेळाडूंनी आपलं सर्वस्व दिलं, घणसोली क्रिकेटला एक वेगळी ओळख नई मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये निर्माण करून दिली, अशा खेळाडूंना मानवंदना देणारी क्रीडा स्पर्धा. दरम्यान व्यासपीठावर ममित द्वारकानाथ भुईर यांचं इथं आगमन होत आहे. त्यांच्यासमोर गगन यांचे परममित्र यांचा सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती असेल. चंद्रकांत पाटील विनंती असेल. आपण शेवटच्या दिवसाचा आपण सामने आपण खेळतोय, खूप सामने आम्हाला खेळवायचे आहेत. अजूनही 7 सामने खेळवायचे आहेत आणि आपण पाहतोय दुपारचे 1:36 झालेत. यानंतर सामना असेल किरण स्मृती घणसोली वर्सेस यश स्मृती ऐरोली कोलीवाडा. यश स्मृती ऐरोली कोलीवाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित असेल, तर कृपया आपली उपस्थिती नोंदवायची आहे कारण किरण स्मृती संघाचे खेळाडू इथे उपस्थित आहेत.
स्ट्राइक वर पाहतोय आपण कवलजीत, याला नॉन स्ट्राइक वर पाहतोय आपण मयुरेश। दोन्ही नामांकित असे खेळाडू, मागील 2-3 वर्षाचा खेळ जर पाहिला तर कवलजीत आणि मयुरेशने मात्र एक वेगळी ओळख, नई मुंबई असेल, ठाणे, रायगड पट्ट्यामध्ये या खेळाडूंनी मात्र आपली वेगळी ओळख निर्माण केली गेले। कवलजीत एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून ओळखला जातोय, तर मयुरेशकडे एक आक्रमक सलामीचा फलंदाज म्हणून त्याची वेगळी ओळख। चार षटकांचा सामना, लेट्स प्ले। आशिष पाटील पंचाच्या भूमिकेत, तसंच कुणाल नाईक असे दोन सर्वोत्तम खेळाडू पंचाच्या भूमिकेत। पहिला चेंडू सोरेकरीता टोलावलाय, ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत पण चेंडू जातोय घोषित क्षेत्रात। 45 धावसंख्येला उत्तर देताना पहिल्या चेंडूवर मात्र आकर्षक असा फटका होता, परंतु मैदानाची मर्यादेमुळे घोषित क्षेत्रात चेंडू जातोय। कवलजीतला एक धाव संख्येवर समाधान मानावं लागतंय। गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अक्षय, मागच्या सामन्यात सूर्यकशी गोलंदाजी केली होती ती गंचोले गाव संघाविरुद्ध, तोच अक्षय गोलंदाजी करण्यासाठी तयार। आकर्षक अशी गोलंदाजीची शैली आपण पाहतोय। अखुट टप्प्याचा चेंडू हे ते मात्र झेल सुटला जातोय। जे झालं विणलं गेलं होतं अक्षयच्या माध्यमातून, इथे मात्र बघूया धावचेची संधी जरूर होती, बघूया। येस, इट्स अ ओ यू टी आउट। मयुरेश बाद होतोय, हा धक्का म्हणावा लागेल कोपरखेने 11 संघाला। मयुरेश सारखा फलंदाज कुठलाही चेंडू न खेळता मात्र तंबूमध्ये परततोय, निराशा म्हणावं लागेल कोपरखेने 11 संघाची। तितकंच कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षय याचं आणि क्षेत्ररक्षकाचं, कारण सूर्यप्रकाशाचा त्रास होता कदाचित, त्यामुळे हा झेल पकडण्यात थोडीशी अडचण निर्माण झाली होती। परंतु आपण जर अगदी स्पर्धात्मक क्रिकेट जर खेळता तर तुम्हाला मात्र गॉगल इत्यादी साधनं उपलब्ध असतात, त्या गॉगलचा तुम्ही नेहमीच उपयोग करायला पाहिजे। तुम्ही जर कडक उन्हात जर सामने खेळता तर मात्र, कारण हा झेल कवलजीतचा मात्र निर्णायक ठरू शकतो, कारण एक सर्वोत्तम असा फलंदाज, एक हाती सामना फिरवण्याची क्षमता असलेला हा फलंदाज कवलजीत, आणि त्याचा झेल मात्र जर या कारणाने जर सुटला जात असेल ते मात्र डोकेदुखी ठरू शकते। म्हणून मी सर्व खेळाडूंना अगदी सूचना करेल की तुम्ही क्रिकेटमध्ये ज्या प्रॉपर ॲसेसरीज आहेत त्या तुम्ही वापर करा। अक्षय आजच्या दिवसात मात्र मैदान गाजवताना दिसतोय आपल्या गोलंदाजीने। अक्षय आकर्षक अशी त्याची शैली, मगाशी जसा मी उल्लेख केलेला की अगदी लेदर क्रिकेटला साजेशी अशी त्याची गोलंदाजीची शैली, आणि अगदी व्यूहरचना त्याची स्पष्ट दिसून येते। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, इथे मात्र पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा चेंडू, आणि आता मात्र इथे झेल पकडतोय। जी पहिल्यांदा चुकी केली होती ती मात्र चुकीची भरपाई करताना दिसतोय। मोठा मासा गला लागला जातोय, संघ संकटात कोपरखेन 11 संघ, धावसंख्या 2 गडी बाद 2। डीजे आदेश मात्र जेवायला गेलाय। दोन गडी तंबू मध्ये परतले। पुढचा चेंडू अक्षयचा, नवीन फलंदाज गौरव। गौरवला मात्र आता इथे आपला व्यावसायिकपणा दाखवावा लागेल, ज्या रीतीने
खुल्या गटातील क्रिकेट गौरव बराज खेळलाय, तो अनुभव मात्र इथे आता आपल्या संघासाठी नितांत आवश्यकता असेल, कारण दोन सर्वोत्तम खेळाडू तंबूमध्ये स्थिरावलेत, पहिल्यांदा मयुरेश बाद झाला त्यानंतर कवलजीत, त्यामुळे महत्त्वाची जबाबदारी असेल आता इथे अनिकेत आणि गौरव या दोघा फलंदाजाकडे. अक्षय मात्र भेदक मारा करतोय, सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय, परंतु बघूया तितकेच अग्निपरीक्षा असेल, एक सर्वोत्तम बॅटल असेल दोन सर्वोत्तम खेळाडूमध्ये. अक्षय टू गौरव, हे सुरेख फटका लागला जातोय, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषी लगत, वन बाउन्स फोर होतोय आणि ही गौरवची ओळख, ही गौरवची ताकद मात्र दाखवून देतोय. TDPL स्पर्धा या पठ्ठ्याने आपल्या फलंदाजीने गाजवली, तितकीच गाजवली ती अगदी पारितोषिक स्वीकारताना ते त्याने स्पीच दिलं ते मात्र सर्वांचे मन जिंकून गेला होता गौरव, तोच गौरव इथे मात्र घनसोलीच्या क्रीडांगणावर अधिराज्य गाजवताना दिसतो या चौकाराने. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील, अक्षय याच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या धावपळकर 7, 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 0.5. पुढचा चेंडू स्टेप आउट करतोय, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल, त्यानंतर सुरेख अशी फेकी आपण पाहतो क्षेत्ररक्षकाकडून. पहिल्या षटकाची यशस्वीरित्या समाप्ती म्हणेल, कारण दोन सर्वोत्तम फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त झालं ते दिवसंघाला, कौतुक करेल अक्षय याच्या गोलंदाजीचं. मागच्या सामन्यात सुद्धा त्याने अगदी त्याच रीतीने गोलंदाजी केली होती, आपण विश्लेषण पाहू शकतो, 7 धावसंख्या दिल्या होत्या, म्हणजे आतापर्यंतच्या 12 चेंडूमध्ये या स्पर्धेत त्याने 15 धावसंख्या दिल्यात आणि एक गडी बाद करण्यात यश प्राप्त केले. सर्वोत्तम इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षय याची. आता समीकरण आपण पाहू शकतो, अठरा चेंडू आणि 38 धावा असं समीकरण असेल. दरम्यान व्यासपीठावर आमचे परम मित्र दत्ता साष्टे यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत. इथे मात्र चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला इथं सन्मान दिला जातोय, चंद्रकांत गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना दिसतोय चंद्रकांत पाटील टक्क्या, त्याला सामोरं जाताना दिसतोय गौरव स्ट्राईकला, गौरव नॉन स्ट्राईकला अनिकेत, पंचांच्या भूमिकेत आशिष आणि कुणाल. आता मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, थोडासा सावध पवित्रा घेताना दिसला चेंडू, अगदी जमिनीलगत कसा जाईल याकडे मात्र लक्ष होतं, त्या दरम्यान इथं चूक आणि या चुकीचा फायदा उठवला जातोय. यश स्मृती ऐरोली कोलेवाडा संघाचा कर्णधार आपण मैदानात आलात तर कृपया त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठावर या, विनंती असेल ऐरोली कोलेवाडा संघाच्या संघ नायकाला, आपण त्वरित नाणेफेकीसाठी या, आजच्या दिवसात सामने खूप उशिरा सुरू आहेत, विनंती असेल, अजून 7 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू येथे मात्र आकर्षक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, याच फटक्यावर मात्र कृष्णा सातपुते सरांनी सुद्धा दाद दिली होती ती गौरव याला, अगदी तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अपयशी ठरतोय. धावसंख्या 11 धावपलकावर, दोन गडीबाद 11 अशी सुरुवात 45 धावसंख्येला उत्तर देताना चंद्रकांत मात्र सुरेखरित्या आपला अनुभव दाखवतोय, चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना दिसतोय पुन्हा एकदा चंद्रकांत. आता मात्र सुरेखरित्या फटका खेळून काढतोय अक्षय, चेंडू मागे जाताना दिसतोय, परंतु अपयशी ठरतोय, आकर्षक असा चौकार होतोय, नेत्रदीपक असा फटका आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने. या 4 धावसंख्येने धावसंख्येला आकार येतोय, धावसंख्या पोहोचते 15. गौरव मात्र इथे जबाबदारीपूर्वक फलंदाजी करताना दिसतोय, चांगल्या चेंडूला सन्मान देतोय तर खराब चेंडूला मात्र तिथं खरपूस समाचार घेतोय. या 15 धावसंख्येमध्ये वैयक्तिक 13 धावसंख्येची खेळी सजवताना दिसतोय, सुरेख फलंदाजी आणि संघाची आवश्यकता ओळखून फलंदाजी करताना दिसतोय. एक षटक 4 चेंडूचा खेळ पूर्ण. पुन्हा एकदा चंद्रकांत, चंद्रकांत टू गौरव, पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी मात्र अपयशी ठरतोय, चेंडू जातोय घोषित क्षेत्रात, धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या पोहोचते 16.
13 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आपण पाहू शकतो. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. तर सर्व पाहत असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आत्ता मात्र प्रयोग करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयोग यावेळी चंद्रकांत याचा सपशेल अयशस्वी ठरतोय. गती परिवर्तन केलेला चेंडू होता, परंतु दिशा सुद्धा भरकटली होती, त्यामुळे या धावसंख्या मोजल्या जातात. एक धावसंख्या पोचते 17. एक षटक 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. एक षटक 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. इथे मात्र आता सुरेख चेंडूची समाप्ती आणि 22 इशारा होतोय. बॅट कट, यस बॅट कट. धावसंख्या 2, षटक पूर्ण होत आहेत. धावसंख्या 18. आता 12 चेंडू 27 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम लक्षात असू द्या. दोन्ही संघांना विनंती करतोय, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. इथे मात्र या षटकानंतर लगेच नाणेफेक करण्यात येईल. विद्यमान संघ समोर असतील किरण स्मृती गंसोली आणि यश स्मृती ऐरोली कोलीवाडा. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाज भूषण. उत्कृष्टाचा गोलंदाज भूषण बघूया. 12 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असताना गोलंदाजीसाठी आलंय. चेंडू बराच होईल हवेमध्ये. रितेश मात्र कुठलीही चूक करत नाही, सुरेखाचा झेल पकडतोय, चांगला अंदाज घेऊन हा झेल पकडतोय. गडी बाद होतोय फलंदाज अनिकेत. तिसरा हादरा बसतोय कोपरकेन इलेव्हन संघाला. आता मात्र बघूया, जोपर्यंत गौरव खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र इथे अशा जिवंत असतील कोपरकेन इलेव्हन संघाला विजयाच्या दृष्टीने. बघूया नवीन फलंदाज येतोय. जीवन जीवन गोपाले हा एक सर्वोत्तम असा हा फलंदाज. मागील 2-3 महिन्यात या फलंदाजाने मात्र आपली वेगळी ओळख टेनिस क्रिकेट जगतामध्ये निर्माण केली गेले. 5 षटकार त्याचे कोण विसरेल. दरम्यान व्यासपीठावर गंसोली गावातील समाजसेवक शिवराज मडवी यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचं सहर्ष सहर्षाचं स्वागत. बघूया जीवन आता स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय गौरव याला. गोलंदाजी करताना दिसतोय भूषण. भूषणाने मात्र पहिल्या चेंडूवर महत्वाचं यश प्राप्त करून दिलं ते आपल्या संघाला. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. एकदा सहजरित्या पूर्ण दुसरी धावचा कॉल दिला गेलाय गौरव याच्याकडून आणि या दोन धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावपळकर 20 लगावली गेले 45 धावसंख्येला उत्तर देताना. अजूनही 10 चेंडू 25 धावा असं समीकरण. 10 चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेखाचा फटका, चांगलासा क्षेत्ररक्षण, परंतु आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचतोय. आक्रमक क्रिकेट हेच क्रिकेट पाहण्यासाठी क्रीडा रसिक मात्र सदैव उत्सुक असतात. चांगला चेंडू, चांगलासा फटका आपण पाहिला, तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं. 9 चेंडू 24 धावा असं समीकरण. 9 चेंडू 24 धावा. बघूया गौरव आता स्ट्राईकवर. भूषण टू गौरव. इथे मात्र सुरेख चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची जरूर चेंडूला प्राप्त झाली होती, पूर्णपणे अपयशी ठरतोय. चांगल्या चेंडूची समाप्ती. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. 8 चेंडू 24 धावा. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. अगदी खोलवर पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय. जखडून ठेवलंय गौरव सारख्या मातब्बर फलंदाजाला. आणि आता समीकरण 7 चेंडू 23 धावा. 7 चेंडू 23 धावा.
मी विनंती करेल शिवराज मडवी यांना विनंती करेल आपले शुभस्त या षटकानंतर लगेच नाणेफेक करून घ्यायचे. पुढचा चेंडू हो सुरेख फटका लगावला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. आकर्षक फटका परंतु त्याचा अंत मात्र दुर्दैवी. गडी बाद होते जीवन बॅक टू पेवलेन. यस शिवराज मडवी यांना विनंती करेल दोन विद्यमान संघ किरण स्मृती घनसोली आणि यश स्मृती ऐरोली कोलिवाडा. राहुल शेट्टी कर्णधार किरण स्मृती घनसोली आणि आपण ऐरोली कोलिवाडा संघाचा कर्णधार पाहतोय. नाणेफेक होते अभिषेक जोशी कर्णधार. नाणेफेकचा कौल जिंकला गेलाय. नाणेफेकचा कौल कोण जिंकलाय? येस किरण स्मृती संघ राहुल नाणेफेकचा कौल जिंकलाय. बघूया पुन्हा एकदा आपण विद्यमान सामन्याकडे जाऊया. समीकरण 6 चेंडू 23 धावा कंपल्सरी चेसिंग हा नियम या स्पर्धेचा. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुशांत. बघूया स्ट्राईकवर गौरव. जोपर्यंत गौरव खेळपट्टीवर तोपर्यंत काही होऊ शकतं परंतु गौरवला सुद्धा अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल कारण समोर सोहन सारखा एक सर्वोत्तम गोलंदाज. मागच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती तो सोहम मात्र इथे गोलंदाजी करताना दिसेल. एक सर्वोत्तम खेळाडूमध्ये एक चांगलं युद्ध प्रेक्षकांसाठी ही मेजवानी. 6 चेंडू 23 धावा कोपरखेन 11 आणि नवसाती दिवा या बलाढ्य संघामध्ये हा सामना रंगतोय. अगदी शेवटच्या टप्प्यात हा सामना आलोय. 6 चेंडू 23 धावा सोहम टू गौरव. पहिला चेंडू भिरकावतोय. व्हॉट अ शॉट. इट्स अ ब्युटी ऑफ गौरव. सुरेख फटका खेचला जातोय. षटकार होतोय. या षटकाराने मात्र आपली दखल घेण्यास आता भाग पाडतोय. आता समीकरण बदललं जातंय. समीकरण होते 5 चेंडू 17 धावा. मगाशी जसा उल्लेख केला होता की जोपर्यंत गौरव खेळपट्टीवर असेल तोपर्यंत कोपरखेन 11 संघाच्या विजयाच्या आशा जिवंत असतील आणि तोच गौरव मात्र इथे पहिल्या चेंडूवर षटकार खेचून सामना अजून संपला नाही हे मात्र दाखवतोय. दरम्यान व्यासपीठावर मिलिंद पाटील सर यांचं इथं आगमन होत आहे. नई मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील संगणक म्हणून त्यांना ओळखलं जातं. यूट्यूब येण्याच्या अगोदर जर आकडेवाडीला जर सुरुवात कोणी जर आकडे मोडला जर कोणी सुरुवात केली असेल नई मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील प्रत्येक संघाची अगदी लेखाजोखा कोणाकडे जर असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव अगदी मिलिंद पाटील मॅन फ्रॉम रामतनु तुर्बे अशा व्यक्तिमत्वाचं घनसोली 11 घनसोली आयोजित लिजेंड्स ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत. गौरव मात्र इथे सर्वोत्तम खेळी सजवताना दिसतोय. आतापर्यंत त्याने 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची खेळी सजवली गेले. बघूया खेळपट्टीवर अधिराज्य गाजवताना आतापर्यंत जरूर दिसलाय परंतु येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. पाच चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता असेल कोपरखेन 11 संघाला पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी.
बघ्या सोहम गोलंदाजी करताना दिसेल, फलंदाजी करताना आपण पाहतोय गौरव आणि सुशांत याला। स्ट्रायकर गौरव पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेलाय, आकर्षक असा फटका होता गौरव याचा। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, रंगतदार सामना आपण पाहतोय 5 चेंडू 17 धावा। पुन्हा एकदा सुरेखाचा फटका चेंडू हवेमध्ये, हा झेल पकडला की सामना पकडला हा येणारा काल जरूर सांगेल। गौरव मात्र इथे बाद होतोय आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय इथे दिवासंघ, नवसाती दिवासंघ सामन्यामध्ये। जोपर्यंत गौरव खेळपट्टीवर होता तोपर्यंत मात्र इथे चिंतेचं वातावरण होतं नवसाती दिवासंघाच्या पॅव्हिलियनमध्ये, परंतु गौरव परतलाय। सुरेख गोलंदाजी, मगाशी जसा उल्लेख केला होता 2 सर्वोत्तम खेळाडूंमध्ये हा सामना आपल्याला रंगताना जरूर दिसेल आणि ते रंगतदार आपण सामना आपण जरूर पाहिला, कारण पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला होता त्यानंतर मात्र कमबॅक केलं ते सोहम याने। आता मात्र नवीन फलंदाज येतोय अजय, अजय आणि सुशांत साठी मात्र ही सुवर्ण संधी असेल असे म्हणेल, कारण समीकरण आपण पाहतोय 4 चेंडू 17 धावा। हे सामना जर हे 2 खेळाडू जिंकवतायत तर मात्र कोपरखणी 11 संघासाठी हे आजच्या दिवसातील मात्र हिरो ठरतील। बघूया अजय आणि सुशांत खेळण्यासाठी तयार। सोहम, सोहम टू अजय, चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय घोषित क्षेत्रात। आता मात्र समीकरण 3 चेंडू 16 धावा, 2 षटकार 1 चौकार सामना जिंकू शकतो कोपरखणी 11 संघ। एखादा 2 चेंडू निर्धाव हा सामना जिंकू शकतो नवसाती दिवासंघ। बघूया अजय कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय, सुरेख मारा आपण पाहतोय सोहम याचा। पण एकदा सोहम गोलंदाजीसाठी तयार, समोर फलंदाज अजय, नॉन स्ट्राईकला सुशांत। अखोट टप्प्याचा चेंडू जरूर होता परंतु अपयशी ठरतोय फलंदाज, सामन्याचं चित्र अगदी स्पष्ट होताना दिसतोय। आता समीकरण 2 चेंडू 15 धावा, 2 चेंडू 15 धावा, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोहम याचा। सोहम पुढचा चेंडू, सोहम, सोहम टू अजय, चेंडू हवेमध्ये आणि गडी बाद। औपचारिकता फक्त म्हणावी लागेल हा सामना संपण्याची। 1 चेंडू 15 धावा, या सामन्यात काय घडलं काय बिघडलं हा विचार जरूर मात्र कवलजीत आणि संघ जरूर करेल। अजिंक्यची अनुपस्थिती मात्र जाणवली असं म्हणेल, कारण मधल्या फलित अजिंक्यची खूप आवश्यकता होती पण तो अजिंक्य आज उपलब्ध नव्हता। नवीन फलंदाज आपण पाहतोय इथे मात्र त्रिफलाचित होतोय, सुरेख चेंडू हाताला गेला शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकतोय नवसाती दिवासंघ आणि पुढच्या फेरीत प्रवेश करतोय। हार्दिक हार्दिक अभिनंदन नवसाती दिवासंघाचं। तसं या स्पर्धेत कोपरखणी 11 संघाने आपला सर्वोत्तम खेळ त्यांनी दाखवला त्याबद्दल त्यांचा आम्ही हार्दिक आभारी आहोत। अतिथी देवभव ही महाराष्ट्राची आपली संस्कृती, आपण आलेल्या पाहुण्या